Que bike tu popshi आहे? ते वॉलेट पण पॉप्स आहे, हे घड्या पण, पण पण पॉप्स कुठे आहेत? त्याचा आता शोध घेतोय आम्ही. तुमचे वडील हायवेवर गाडी सोडून कुठे निघून गेले? स्लीपिंग पिल्स. आता दोनच शक्यता आहेत. एक तर तुमचे वडील हायवेवर गाडी सोडून कुठेतरी निघून गेले असावे, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर कोणीतरी त्यांना किडनॅप केलं असावं. ऋषभ, तुला कल्पना नाहीये सुमित्रानं काय धमकी दिली आहे मला. ते मी बर्बाद होईन बेटा, तुझ्या लक्षात काय येत नाहीये. तू पस्तावशील बेटा. मला माहिती त्यांना कोणी किडनॅप केलं. सुमित्रा पाटीलांची चौकशी करा तुम्ही. काय बोलताय तुम्ही? हे सुमित्रा पाटील कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? और राज्याच्या उद्योग मंत्री आहेत त्या, त्यांची चौकशी कशी करणार? मंत्री आहेत म्हणून काय झालं? त्या काय कायद्यापेक्षा मोठ्या आहेत? ऍज अ सस्पेक्ट यू कॅन इंटरोगेट हर. त्यांना क्वेश्चन करा तुम्ही. तुम्ही या. तुमच्या वडिलांबद्दल काही खबर मिळाली ना की कळवतो आम्ही तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगतोय ना, सुमित्रा पाटीलांना माहिती आहे माझे पॉप्स कुठे आहेत. त्यांना का विचारू शकत नाही तुम्ही? उद्या तुम्ही असंही म्हणाल की तुमच्या वडिलांना देशाच्या पंतप्रधानांनी किडनॅप केलंय, तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन चौकशी करायची का? बघत काहीतरी बोलायचं. अहो साहेब, आता तुम्ही निघा. तुमच्या वडिलांबद्दल आम्हाला काही कळलं ना की आम्ही कळवतो तुम्हाला. दिस इज रिडिक्युलस. आणि यावेळी चक्क ते तयार झालेत. काय? हो. आणि ही गोष्ट तुम्ही आम्हाला आता सांगताय? नाही, आम्ही सांगणार होतो पण. नाही नाही नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता दुष्यंत राजांना भेटायचं आणि ही गोष्ट आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायची. अहो मामाजी, किती घाई करताय. आणि एक तर आत्ता ते घरातही नाहीये आणि ही गोष्ट शांतपणे नाही का सांगता येणार? ठीक आहे ठीक आहे, आम्ही त्या मुलीच्या आई वडिलांना कळवून टाकतो. अहो मामाजी, त्यांनी तुम्ही आणलेल्या स्थळाला होकार दिलेला नाहीये. त्यांच्या मनात दुसरीच कोणतरी मुलगी आहे. हे तुम्ही आम्हाला आत्ता सांगताय? तुम्ही संधीच दिले नाहीत तर. काहीतरी फलतच ऐकतोय. बर, ती मुलगी कशी आहे, काय करते, तिच्याबद्दल काही सांगाल की नाही? आम्ही विचारलं त्यांना. मग तर म्हणाले, थांबा, योग्य वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला ती मुलगी कोण हे सांगू. वा दुष्यंत राजे, वा. गुड, नाईस. सो मिस्टर पवार, ठरल्याप्रमाणे आपल्यामधील पेपर फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत, पण तरीसुद्धा ही फाईल लीगल डिपार्टमेंटकडे जाण्यापूर्वी आपल्या डीलबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील तर. नाही सर, मला नाही वाटत दादांच्या मनात काही शंका आहेत. त्यांनी सगळ्या कंडिशन वाचूनच सही केलेली आहे आणि त्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही निरंजन, असं नाही. फक्त समोरच्या माणसावर विश्वास ठेवून बिझनेस केला जात नाही, कारण इथे इमोशन्सपेक्षा प्रोफेशनला जास्त महत्त्व आहे आणि प्रोफेशनमध्ये दोन माणसांमधील तोंडी व्यवहारापेक्षा डॉक्युमेंट्सला जास्त महत्त्व असतं. आय राईट मिस्टर पवार? मिस्टर पवार, या चाव्या. कंपनीनं तुम्हाला दिलेल्या घराच्या चाव्या. कसं आहे की हे शहर, ही कंपनी, इथली माणसं, हे सगळंच तुमच्यासाठी नवीन आहे मिस्टर पवार. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली, कसलीही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी हजर राहू. थँक्यू सर. राधिका, सामानाची आवरावर करायला घ्या, तुम्हाला दोघांना आता लवकरच निघावं लागणार आहे. अहो पण का? का म्हणून काय विचारतेस? निघायला नको ह्या दोघांना. ऑफिसमध्ये काय झालं? विठ्ठल दादांनी जॉब स्वीकारला म्हटल्यावर कंपनीच्या मोठ्या घरात राहायला जायला नको. तुमच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या शहरात आता आमचाही हक्काचा माणूस असणार आहे. चला, म्हणजे राधिकाच्या बाबतीतली माझी काळजी आता मिटली. मी आता कधीही अंबोलीला जायला मोकळी.
मग राधिका आता मोठ्या घरात आणि याच शहरात राहायला मिळणार म्हणून खुश आहेस की नाही? सुनबाई, दीपांजली आणि प्रणाली कुठे दिसत नाहीत? दीपांजलीच्या मैत्रिणीकडे गेले आहेत दोघे, जेवूनच येतील. हरकत नाही. आम्हाला जे कळलंय ते जर का खरं असेल तर आमच्यासाठी आजच्या सारखा आनंदाचा दिवस नाही. फक्त आमच्यासारखीच ही सुदैवी मुलगी कोण आहे हे जर कळलं तर फार बरं होईल. जे काय विचारायचंय ते स्पष्ट का नाही विचारत आपण? आम्हाला काय विचारायचंय हे जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही स्पष्ट सांगून टाका. निदान ही मुलगी कोण आहे, कुठल्या खानदानातली आहे, शिक्षण किती झालंय हे आम्हाला समजलं पाहिजे. हे सर्व आम्हाला कळलं की आम्ही तुम्हाला कळवू. अजूनपर्यंत आपल्याला हेही ठाऊक नाही. पुन्हा भेटण्याचा योग आला तर हे विचारून घेऊ. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आपल्या घरी पूजा आहेच, पूजेच्या निमित्ताने त्यांना बोलवून घ्या. आम्ही स्वतःच विचारू त्यांना त्यांच्याबद्दल. काय सुनबाई, कशी वाटते कल्पना? मस्तच आहे. हो ना? या दादा, कसं आहे घर? मस्तच आहे रे. आहे की नाही? पण पाणी वगैरे व्यवस्थित आहे ना इकडे? हो, 24 तास पाणी, नो लोड शेडिंग. बर, एरिया बघितलंस का? बराच मोठा आहे, अगदी आईस पैस. इथे आधी कोण राहायचं? कोणीही नाही. सांगतो काय, हा बंगला सहसा कोणाला अलाउट केला जातच नाही. स्पेशल आहे ना. एक विचारू काका? हो. म्हणजे तुमचे साहेब आमच्यावर एवढी मेहरबानी का करतायत? असं का विचारतेस? नाही, जिथे आपल्या जवळची माणसं विश्वासघात करू शकतात तिथे अशा एखाद्या परक्या अनोळखी माणसाने इतकं चांगलं वागणं म्हणजे जरा विचित्र नाही वाटत? नाही नाही, तू अजिबात दडपण घेऊ नकोस. आमचे सर माणसाची योग्य ती कदर करतात. कोणाला काय आणि किती द्यावं हे त्यांना बरोबर कळतं. तरी पण इतकी स्पेशल वागणूक कशासाठी? कारण आपण स्पेशल आहोत म्हणून. तू लक्षात घे, प्रत्येक वेळी नम्रपणे आम्ही कोणी नाही, आम्ही कोणी नाही असं म्हणत राहिलो की समोरचा माणूस चुकीचा अर्थ घेतो आणि आपल्याला नालायक ठरवतो. आपल्याला स्पेशल वागणूक मिळते कारण आपण स्पेशल आहोत. हो बाबा, प्लीज. आपण नम्रपणे वागतो आणि समोरचा लाथाडून निघून जातो. नारायणने काय केलं? काय केलं तेच केलं ना. मी उगीच नाही बोलत. आता याच्या किशन साहेबांना मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तेच वाटलं. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोललो ना तेव्हा कळलं की या जगात अशी माणसं आहेत की ज्यांना दुसऱ्याविषयी मान आणि आदर आहे. विठ्ठल दादा म्हणतात ते खरंय. प्रेम, आमचे साहेब ना नेहमी विठ्ठल दादांचं कौतुक करतात. विठ्ठल पवार जिनियस माणूस आहे. निरंजन, तुझे साहेब म्हणजे पहिले असा मी आहे की ज्यांनी माझी खरी किंमत केली. हे बघ राधिका, तू मनात कुठलाही किंतू ठेवू नकोस. अगं विठ्ठलला चांगली वाईट माणसं नीट ओळखता येतात. नाही, मला नाही ओळखता येत, तो माझा भ्रम होता. 20 वर्षाच्या मैत्रीत मी नारायणला नाही ओळखू शकलो. नाही, मला नाही ओळखता येत, नाही ओळखता येत मला.
दुष्यंत भाऊजी. वहिनी असा बोला. वहिनी आम्हाला तुमच्या लग्नासंबंधी बोलायचं होतं. तुमच्या मनात खरंच एखादी मुलगी आहे का? आमची आणि तुमच्या आबासाहेबांची समजूत काढण्यासाठी तुम्ही असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खरं बोलता आहात. कशावरून? आता तुम्ही आमच्याशी बोलताना हसलात आणि मनात एखादं कुणीतरी असतं ना, त्यावेळेला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी नाही लपवताय. नाव कळेल? राधिका. नाव तर सुंदर आहे आणि तुम्हाला आवडली म्हणजे मुलगी दिसायलाही सुंदर असेल हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. पूजेला तिला आमंत्रण दिलंय ना? नाही, अजून नाही. पण आम्ही त्यांच्या वडिलांना पूजेला बोलवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या वडिलांबरोबर त्या नक्कीच येतील. मग देवा पुढे आता साखर ठेवू. मग नवीन घरातलं सगळं सामान लावून झालं का? घरातलं? अगं बंगलाय बंगला तो. विठ्ठल दादांनी कितीही सामान घेतलं ना तरी कमीच पडणार आहे. पण मला एक कळत नाही, तुमचे साहेब विठ्ठल दादांवर एवढे मेहरबान का आहेत? राधिकाने मला हाच प्रश्न विचारला होता. मग सांगा ना. सांगायचं काय? त्यात हजार वेळा बोललोय मी. आमचे साहेब हुशार माणसांची कदर करतात. विठ्ठल दादांच्या बाबतीतही तेच आहे. पण मी तर तुमच्या साहेबांविषयी अजूनही काही ऐकलंय. म्हणजे माणूस म्हणून जसं ते तिरसटच आहेत. काही नाही ग, सगळ्याच मोठ्या माणसांबद्दल हे असं पसरत. पण मी अजूनही काही त्यांच्या बाबतीत ऐकलंय. एक मिनिट. हा साहेबांचा फोन आहे. हा सर. आत्ता? हो आलो सर. हो ओके. अहो चहा असू दे, नंतर घेईन मी. लगेच बोलवले साहेबांनी अर्जंट. ओ गॉड, काय करू मी आता? राधिका वेर आर यू? हाऊ मच आय मिस यू. आय रिअली नीड यू राधिका. आय रिअली रिअली नीड यू. तू आता इथे असायला हवी होतीस माझ्याजवळ. हॅलो हॅलो हॅलो. हो ऐकू येत आहे, पुढे बोल. हो हॅलो. नाही काय नाही. रागवलास माझ्यावर? लावण्य यार कट द क्रॅप. काय काम आहे तुला माझ्याशी? तुझ्याशीच तर काम आहे ना ऋषभ. तुझ्याकडे फक्त आजची रात्र डिसाइड करायला. उद्या मामाची प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि तू जर माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाहीस तर मी काही करू शकणार नाही. लावण्य मी तुला अजून एकदा सांगतो, अशा पद्धतीने तुला माझं प्रेम कधीच मिळणार नाही आणि तू मला आयुष्यभरासाठी दुःखी करशील आणि स्वतःही दुःखी होशील. नाही ऋषभ, मी दुखी नाही होणार. आणि तू माझ्याजवळ राहून दुखी असलास तरी चालेल, फक्त तू माझ्या जवळ असला पाहिजेस. लावण्य तू किती सेल्फिश आहेस तुला माहितीये? आपल्या सेल्फिशपणाला प्रेमाचं नाव द्यायला लाज नाही वाटत तुला? तू काही म्हण ऋषभ, पण मला तू हवायस. आणि लग्नानंतर तूही माझ्यावर तितकंच प्रेम करशील जितकं मी तुझ्यावर करतीये. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही लावण्य. लावण्य प्लीज फॉर गॉड से विचार करून बघ. तुला असं नक्कीच कुणीतरी मिळेल जो तुझ्यावर खूप प्रेम करेल का? हा आनंद मी तुला देऊ शकणार नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला माझा आनंद मिळवता येतो ऋषभ,
यू डोंट वरी अबाउट दॅट. तू फक्त एवढंच लक्षात ठेव की उद्या पडदा उठेल आणि मग जनतेसमोर नको ते सत्य येईल आणि तू तुझ्या पॉप्सना परत कधीच भेटू शकणार नाहीस. सो जस्ट थिंक अबाउट इट. लावण्या प्लीज ग, माझं राधिकावर खरं प्रेम आहे. आय बेग ऑफ यू लावण्या, माझ्या प्रेमाचा खून करू नकोस. मी राधिकावर खूप प्रेम करतो. प्लीज ग लावण्या, तुला हे का नाही कळत आहे की मी मनाने पूर्णपणे राधिकाच आहे ग. नाही, तू माझा आहेस ऋषभ, तू फक्त माझा आहेस. आणि जर तू माझा झाला नाहीस तर तुला चांगलंच माहिती आहे की मी आणि मम्मा काय करू शकतो. लावण्या प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मी तुला काय म्हणतोय. मी हॅलो ऋषभ, कुठे असशील रे तू, काय करत असशील? जिथे असशील तिथे सुखी असशील ना? खर तर मी ही अपेक्षा करणं चुकीच आहे. माझ्यामुळे तुला किती वणवण करावी लागली रे. पण खरं सांगते, तुझ्याशिवाय मी ही सुखी नाहीये रे. जगणं कठीण होऊन बसलंय. सतत सतत तुझाच चेहरा असतो माझ्या डोळ्यासमोर. मी खूप ठरवलं होतं तुझ्यापासून दूर राहून मी जगायला शिकणार. पण नाही रे, वाटतं तितकं सोपं नाहीये ते माझ्यासाठी. म्हणूनच तुझी प्रतिमा मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करते. काय चाललंय राधिका? मी विचारतो काय चाललंय? एकदा सांगितलं तुझ्या लक्षात येत नाही? त्याच्या बापाने केलेला माझा अपमान तू विसरलीस? त्याच्या आईने केलेला अपमान विसरलीस? लोकांच्या समोर माझी चीत झाली ते विसरलीस? त्याची आठवण नकोय. मी तुला सांगितलं होतं ना, तुला सांगितलं होतं ना, मला त्याची या घरात आठवण नकोय. मनातल्या मनात जरी तू त्याची आठवण काढलीस ना तर तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.